मुंबई महानगरपालिकेच्या शैक्षणिक धोरणात बदल करण्यात आला आहे. त्याचे उदाहरण असे की आनंदनगर शाळा लाल डोंगर या ठिकाणी इंग्रजीचे नवीन वर्ग सुरू होणार आहेत. त्या अनुषंगाने नगरसेवक श्रीकांत शेट्टी व आनंदन शाळेतील विद्यार्थी शिक्षक वृंद यांनी प्रचार फेरी काढून विभागातील पालकांनी आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात प्रवेश द्यावा अशी विनंती केली. आनंदनगर शाळेचे सर्व शिक्षक विद्यार्थी आणि विभागातील सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना घेऊन आम्ही महानगरपालिकेमध्ये विद्यार्थ्यांची संख्या वाढावी व जास्तीत जास्त लोकांनी प्रवेश घेऊन महानगरपालिकेचे शिक्षणाचा दर्जा कसा उंचावला आहे ते दाखवण्यासाठी आणि ते लोकांना समजण्यासाठी आम्ही ही रॅली काढण्यात आली होती. आणि त्या रॅलीचा उद्देश एकच होता की मुंबई महानगरपालिकेतल्या शाळेची पटसंख्या वाढवून भविष्यात जसं आमचं माननीय आदित्य साहेबांचं स्वप्न आहे, माननीय उद्धव साहेबांचं स्वप्न आहे आणि सर्वच लोकांचं मुंबईकरांचं एक स्वप्न आहे की मुंबई महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा हा खाजगी शाळेपेक्षा चांगला आहे हे दाखवण्यासाठी आणि ते लोकांना समजण्यासाठी आम्ही रॅली काढण्यात आलेली होती. रॅलीमध्ये सर्व शिक्षक वर्ग, आनंदनगर शाळेतले सर्व शिक्षक, खास करून मी राठोड साहेबांचं धन्यवाद देईल, मॅडमचं धन्यवाद देईल, कर्डक मॅडमचं आणि बाकीच्या सर्वच त्यांच्या स्टाफचं की त्यांनी आणि अंगणवाडी सेविकांचं खास करून आणि मदतनीसांचं की त्यांनी स्वतःचं काम सोडून आमच्या या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि विद्यार्थ्यांनीसुद्धा चांगला प्रतिसाद देऊन ही रॅली यशस्वी करण्यात खूप मोठा सहभाग त्यांनी लाभला त्यांचा. आणि रॅलीचा इफेक्ट एवढा चांगला झाला की आत्ताच मॅडमने मला सांगितलं की फोन आले आणि ॲडमिशन त्यांनी मागितलं स्वतःहून. म्हणजे ह्याच प्रकारची रॅली आम्ही जूनच्या पहिल्या आठवड्यात परत एकदा काढणार आणि जागोजागी कॅम्प ठेवून प्रत्येक विभागामध्ये लोकांना आकर्षित करून, आकर्षित म्हणण्यापेक्षा लोकांनी स्वतःहून आलं पाहिजे की आम्हाला महानगरपालिकेच्या शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही पुढचं पाऊल उचलणार आहे. मी या ठिकाणी सर्वांचं आभार मानतो आणि धन्यवाद करतो की चांगल्या प्रकारे त्यांनी सहभाग करून ही रॅली यशस्वी केली. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आनंदनगर शाळेसाठी आम्ही सर्व सेविका, मदतनीस, आमच्या मुख्य सेविका सगळेजण मिळून सहकार्याच्या भावनेने आणि आपल्या महानगरपालिकेच्या शाळेमध्ये होणाऱ्या प्रगतीचं सगळ्या पालकांना चांगल्या प्रकारे प्रदर्शन केलं आहे की सांगितलं आहे की आपल्या शाळेमध्ये कशा प्रकारची शिक्षण सुविधा दिली जाते. मुलांना पूर्व शिक्षणापासून तर 5-10वीपर्यंतचं शिक्षण खूप छान प्रकारे आपण आयोजन केलेलं आहे. आपल्या मुलांना पुढं जाण्यासाठी पूर्ण मार्ग शाळेकडून खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळणार आहे आणि ह्यासाठी आम्ही एक रॅली काढली होती आणि त्या रॅलीमध्ये सहकार्य करून आमच्या शिक्षक वर्गांनीही त्याच्यात आणि मुलांनीसुद्धा सहभाग दिला आणि सर्व प्रकारे चांगलं हे मिळतं आहे. त्याच्यातून आपल्याला रिस्पॉन्स आलेला आहे आणि महानगरपालिकेच्या शाळेत सगळ्यांनी आवर्जून यावं असं आम्ही सगळं सेविका, मदतनीस आणि सगळा प्रकल्प मिळून कार्य करत आहोत आणि याच्यापुढे करत राहू. तर सर्वप्रथम आनंदनगर जे शाळा संकुल आहे इथे ज्युनियर सीनियर के जीपासून तर 10वीपर्यंत प्रवेश सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळं सर्व पालकांना आम्ही या रॅलीद्वारे आवाहन केलेलं आहे की सर्वांनी इथे प्रवेश निश्चित करावा. त्याच्यासाठी सर्वांनी खूप छान पद्धतीचं सहकार्य केलेलं आहे आणि सर्वांनी अशा पद्धतीचं सहकार्य करून पुढील जे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक गोष्टी असतील त्या करण्यासाठी सर्वजण असे सहकार्य करतील एवढंच मी सांगतो. शिक्षणाधिकाऱ्यांतर्फे आम्हाला आवाहन करण्यात आलं होतं की 1,00,000 नवीन ॲडमिशन्स झाली पाहिजे आणि त्या धोरणाअंतर्गत आमचे माननीय श्रीकांत शेट्टे साहेब, आमच्या शाळेचे शिक्षण मुख्याध्यापक श्री राठोड सर आणि आमच्या प्रशासकीय अधिकारी श्रीमती तनुजा उघाडे मॅडम, शिवाय आमच्या विभाग निरीक्षिका गुणवान मॅडम या सगळ्यांच्या मार्गदर्शनात आम्ही आज दिनांक 26 रोजी आमच्या विभागामध्ये एक प्राथमिक फेरी काढली होती. ज्याच्यातर्फे आम्ही पालकांची भेट घेतली, पालकांना अवगत करून दिलं की कशा प्रकारे महानगरपालिकेच्या शाळा ह्या अत्याधुनिक झालेल्या आहेत. अगदी पहिलीपासून 10वीपर्यंत सर्व माध्यमाचे शिक्षण इथे दिलं जातं. मुलांना सगळ्या सुविधा उपलब्ध आहे, सगळं साहित्य इथे मिळतं.
कुठल्याही प्रकारची फी भरावी लागत नाही. बऱ्याच वेळेस पालकांना ह्या गोष्टींचं ज्ञान नसतं आणि त्यांच्या घरोघरी जाऊन पालकांना प्रत्यक्ष भेटून आम्ही सगळी माहिती त्यांना दिलेली आहे आणि सकाळी 10:30 वाजल्यापासून 1 वाजेपर्यंत पालकांची भेट घेऊन आम्ही ही यशस्वीपणे ही प्रभात फेरी केलेली आहे आणि उत्तम प्रतिसाद पालकांकडून मिळतो आहे. ॲडमिशन्स यायला सुरुवात झाली आहे. धन्यवाद. सन्मानिय नगरसेवक श्रीकांत सिटे सर, त्याच्यानंतर आमचे शिक्षणाधिकारी माननीय कंकाल साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार शाळापूर्व तयारीसाठी आज आम्ही पुन्हा एकदा रॅलीचं आयोजन केलं होतं. त्यांचं संपूर्ण मार्गदर्शन आम्हाला सन्माननीय आमच्या मुख्या, त्याच्यानंतर माझे सहकारी मुख्याध्यापिका कर्डक मॅडम, माझे सहकारी त्याचप्रमाणे आमचे विभाग निरीक्षक गुलवन मॅडम, त्याचप्रमाणे आमचे प्रशासकीय अधिकारी तनुजा मॅडम यांच्या मार्गदर्शनानुसार आज आम्ही रॅलीचं आयोजन केलं होतं आणि आज जवळजवळ 2 ते 2.5 तास आम्ही पालकांच्या संपर्कामध्ये होतो आणि आपली महानगरपालिकेच्या शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. आमच्याकडे 27 वस्तू तुम्हाला मोफत दिले जाते, त्याचप्रमाणे आमचा दर्जाही व्यवस्थित आहे, आमची असणारे शिक्षकसुद्धा क्वालिफाईड आहे असं पालकांना आम्ही निदर्शनास आणून दिलं आणि आम्ही स्वतः पालकांच्या घरोघरी जाऊन आपली महानगरपालिकेची शाळा कशी व्यवस्थित आहे याची इत्यंभूत माहिती दिलं आणि पालकांच्या समकारून त्यांना विनंती केली की महानगरपालिकेच्या शाळेमध्ये मुलांना दाखल करा, तुमचं पुढचं भविष्य हे नक्कीच उज्ज्वल असेल. धन्यवाद. CEN News, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN News को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.